नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पुन्हा छपरीबद्दलच बोलायचं आहे तर छपरी मी काय तुझी धुलाई करणं सोडणार नाही कारण की तुझी लायकी मला जोपर्यंत दाखवता येईल तोपर्यंत मी तर दाखवणारच आहे तर छपरी तुला एक सांगायचं आहे की तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे का झालं असं की बघ तुझ्या चॅनलचे किंवा तुझ्या व्हिडिओचे व्ह्यूज तू बघत जा माधुरीताईंनी लाईव्ह घेतली त्या लाईव्हमध्ये जेवढे लाईव्हला असतात प्रेझेंट तेवढे तुझे सगळे व्ह्यूज पण नसतात हे लक्षात घे आणि हो रात्रीचे तू जे हे घे शॉर्ट व्हिडिओ किंवा लाईव्ह घेतली तर त्या लाईव्हचे तुझे व्ह्यूज बघ आणि माधुरीताईंच्या लाईव्हला किती लोक प्रेझेंट होते ते लोक बघ माधुरीताई तुझे लाईव्हला म्हणजे तुझ्या लाईव्हला जेवढे सगळे आत्तापर्यंत दोन तीन तासामध्ये जेवढ्या व्ह्यूज आल्या तेवढ्या माधुरीताईंच्या तुझ्यापेक्षा डबल तीन पट सॉरी तीन पटीने तुझ्यापेक्षा जास्त आहेत त्यांचं हे लक्षात घे आणि त्यांनी आत्ता कुठेतरी पाच सहा किंवा आठ दिवसापूर्वीच चालू केलेलं आहे त्यांचं चॅनल आणि तुझं बघ एक वर्ष होत आलंय किंवा झालेलं असेल आणि तू सांगते माझी मोठी आय डी माझी मोठी आय डी दहा वीस पटीने तुझं चॅनल मोठं आहे त्यांच्यापेक्षा आणि तू त्यांची लायकी काढते ठीक आहे ना जिथे मुलांचा मुलांबद्दल बोललं जातं तिथे नक्कीच आपण म्हणजे ॲक्शन घेऊ शकतो बोलू शकतो कारण की मुलांबद्दल नाहीच बोललं पाहिजे पण तू तुझी सांगते ना, ना नेहमी नेहमी किंवा अशा अभि अभिमानाने की माझं चॅनल मोठं आहे माझं चॅनल मोठं आहे तर तुला किती डिसलाईक मिळतात आणि किती लाईक मिळतात हे तू बघून घे त्यामुळे तुला एक बाई एक स महत्त्वाचा सल्ला द्यायचा आहे तू आता काळजी घे काहीतरी कर पण व्ह्यूज वाढव काही कर तू भांडणाचे विषयच घे ग तुला ते भांडणाचे विषयाशिवाय तुला तुझं व्ह्यूजच वाढत नाहीत आणि तुला ते शिव्या ते तुझी लायकीच ती आहे कारण की तुझं तुला त्याच मार्गाने पैसे कमावे लागतील वाईट मार्गाने चांगल्या मार्गाने तुला पैसे मिळणार नाहीत कारण की तुझी ती लायकी नाही वाईट मार्गाने लवकर तुला पैसे मिळवता येतात कारण की तुझी लायकीच ती आहे त्यामुळं तू आता काय कर माहिती आहे का छपरी आता कुठंतरी चांगलं भांडणाचं अजून जोरात चांगले विषय घे आणि दुसरी गोष्ट जरा थोडंसं नाही का तुला जी सवय आहे ना अंग प्रदर्शन वगैरे करायची तर तसं काहीतरी प्रकार कर म्हणजे तुझे व्ह्यूज लवकर वाढतील त्याच्याशिवाय तुला पर्याय नाही आणि म्हणतेच ना महिन्याला चाळीस हजार रुपये भाडं येतं मला हॉटेलचं वगैरे तर ते काहीच नाही आहे त्याचं त्याचं भाडं येतं की नाही तुला माहिती आणि त्याचं तुला तुझा नवरा एकत्र राहत नाही त्याच्यामुळं तुला तो देत असेल असं मला वाटतही नाही कारण की जर तुला तेवढं भाडं दिलं असतं चाळीस हजार रुपये तर तू तिकडं इकडं लोकांना सोशल मीडियावरती असं नाचून काहीतरी करून अंग प्रदर्शन करून तुझा इकडं बाजार नसता भरवला तू मला तरी वाटत आहे त्यामुळं तू छपरी आता काय कर तुझे व्ह्यूज खाली घसरायला लागलेले आहेत ला तुझे व्ह्यूज एकदा बघ आणि ते पण शॉर्ट व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला लाँग व्हिडिओला तर येतच नाही तेवढे शॉर्ट व्हिडिओला सुद्धा तुझे हजार पाचशे किंवा हजार एक दीड हजार दोन हजारापेक्षा जास्त व्ह्यूज नसतात त्यामुळं काहीतरी लवकर कर छपरीबाई मला तर खूप टेन्शन आहे तुझं कारण की तुझं आता कसं होणार ना म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे त्यामुळं तुझं घर चालवायचं आहे आणि तुला सगळ्या गोष्टी पहाव्या लागतात त्यामुळं कुठंतरी अंग प्रदर्शन वगैरे करून तुला किंवा शिव्या देऊन भांडण करून काहीतरी कर आणि व्ह्यूज मिळवू एकदा बघ जरा लक्ष दे काय चाललंय काय नाही ते आणि मग दुसऱ्यांना बोलायचं चा, दुसऱ्याच्या लेकरांना बोलायचं जे काही आहे ना ते मग नंतर विचार कर अगोदर तुझे व्ह्यूज कसे वाढवायचे ना त्याचा विचार कर बाई थोडासा बघ तुला पटलं तर घे तर पहा बाकीच्यांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद